2014 मध्ये केंद्रात भाजपचं सरकार आल्यापासून ईडीच्या केसेसमध्ये 4 पटीनं वाढ झाली आहे. अधिक धक्कादायक बाब म्हणजे राजकारण्यांवरील केसेसमध्ये 95% केसेस विरोधी पक्षातील नेत्यांवर आहेत. 2014 पासून 121 नेत्यांची चौकशी झाली आहे. यातील 115 नेते हे कोणत्या ना कोणत्या विरोधी पक्षामधले आहेत. यामध्ये पहिला क्रमांक लागतो काँग्रेसचा. काँग्रेसच्या 24 नेत्यांची ईडी चौकशी झाली आहे. तर तृणमूलचे 19 नेते ईडीच्या फेऱ्यामध्ये अडकलेत. तिसरा क्रमांक आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा. पवारांच्या पक्षातील 11 नेते ईडीच्या जाळ्यामध्ये सापडलेत. काँग्रेसच्या काळामध्ये म्हणजेच 2004 ते 2014 दरम्यान केवळ 26 नेत्यांची ईडी चौकशी झाली. यातील 14 नेते विरोधी पक्षातले होते.